Hello dear students, today we have learned standard 4th subject mathematics part 2 lesson number 16 exercise textbooks page number 87 lesson number 16 patterns textbooks page number 87 varil aaj apan exercise pahnar ahot. First question is make a patterns by placing any geometrical shapes one in front of the others. म्हणजेच आपला एक पॅटर्न तयार करायचा आहे, पण तो कसा करायचा आहे की ज्या ठिकाणी ज्योमेट्रिकल फिगर्स म्हणजेच ज्योमेट्रिकल शेप्स म्हणजेच भौमितिक आकार एकासमोर एक अशा प्रकारे ठेवून एक प्रकारचा आपला या ठिकाणी पॅटर्न तयार करायचा आहे. पाहूया आपण सर्वप्रथम पॅटर्न तयार करताना, कारण हा जो आहे तो ज्योमेट्रिकल सेपचाच पॅटर्न आहे, त्यामुळे आपण त्या ठिकाणी साहित्य वापरायचं आहे. अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, ज्योमेट्रिकल पासून फिगर किंवा शेप पासून पॅटर्न तयार करत असताना तो आपल्याला व्यवस्थित तयार करावा लागतो. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा स्केल, कंपास किंवा तुमच्याकडे बांगडे असेल किंवा झाकण असतात बॉटलचे, त्याचा आपण काय करायचं आहे, वापर करायचा आहे. आणि त्यापासून आपण काय करायचं आहे, एक सुंदरसा पॅटर्न तुम्हाला जसा वाटेल तसा तुम्ही काय करायचा आहे, बनवायचा आहे. आपण या ठिकाणी ट्रायंगल, त्यानंतर स्क्वेअर, ट्रायंगल, सर्कल, पुन्हा तोच ट्रायंगल आला आहे, त्यानंतर आपला क्रम पुन्हा जुळला पाहिजे, त्यानंतर आपला काय आला पाहिजे, स्क्वेअर आला पाहिजे. अशा प्रकारे एका समोर एक, वन इन फ्रंट ऑफ द अदर्स, म्हणजे एका समोर एक ठेवत जाऊन आपण काय करायचं आहे, त्यापासून छानपैकी ज्योमेट्रिकल शेपचा वापर करून या ठिकाणी आपण काय करतो आहे, पॅटर्न तयार करत आहोत. अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने दुसरे सुद्धा आकार वापरून या ठिकाणी छानपैकी पॅटर्न तयार करू शकता. अशा प्रकारे हा एक अतिशय साधा सोपा प्रश्न होता, आपण तो या ठिकाणी सोडवलेला आहे. तुम्ही पुढे सुद्धा तुमचं पान जोपर्यंत असेल तोपर्यंत तो तुम्ही कंटिन्यू करू शकता. नाउ सेकंड क्वेश्चन इज मेक अ पॅटर्न यूजिंग different freehand shapes. आता हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण समजून घ्यायचा आहे. सर्वप्रथम मेक अ पॅटर्न म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक पॅटर्न बनवायचा आहे युझिंग डिफरंट फ्री हँड. आता फ्री हँड म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या साहित्याचा वापर करायचा नाही,
किंवा स्केलचा कंपासचा वापर करायचा नाही. फ्री हँड अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, एक पॅटर्न तयार करायचा आहे. पाहूया आपण अशा प्रकारे तुम्ही पॅटर्न तयार करू शकता. आपण एक तुमची मम्मी पाहिली असेल की रांगोळी टाकते आणि त्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा पॅटर्न तयार होऊ शकतो. तुम्हाला जसा जमेल त्या प्रकारे तुम्ही तो पॅटर्न तयार करू शकता. कारण हा फ्री हँड पॅटर्न आहे त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं साहित्य किंवा पट्टी किंवा कंपास याचा वापर करायचा नाही. तुम्ही दुसऱ्या प्रकारचा असा बनवू शकता, तुम्हाला साध्या सोपा आहे, यामध्ये कोणत्याही साहित्याचा आपण वापर केला नाही. आपण अशी सुरुवात केली होती, आता पुढचा जो पॅटर्न आहे तो आपण उलटा सुरू करायचा आहे. पुन्हा अशा प्रकारे तुम्हाला जसा जमेल त्या प्रकारे तुम्ही या प्रश्नामध्ये सुद्धा फ्री हँड शेप्स वापरून डिफरंट प्रकारचे पॅटर्न्स तुम्ही या ठिकाणी बनवू शकता. अशा प्रकारचे हे प्रश्न जे आहेत ते अतिशय सोपे आणि मनोरंजक आहेत. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया, तिसरा क्वेश्चन नंबर 3, कम्प्लीट द पॅटर्न गिवन बिलो. आता या ठिकाणी क्वेश्चन 3 मध्ये एक पॅटर्न दिलेला आहे आणि तो आपल्याला फक्त पुढे काय करायचा आहे, कम्प्लीट करायचा आहे. पुस्तकामध्ये जरा थोडासा वेगळा दिलेला आहे, या ठिकाणी मी थोडासा वेगळा दिलेला आहे, परंतु फक्त आपल्याला या ठिकाणी प्रश्न समजून घ्यायचा आहे की दिलेला पॅटर्न जो आहे तो आपला पुढे काय करायचा आहे, कम्प्लीट करायचा आहे. मग कम्प्लीट करण्यासाठी आपण काय करणार आहोत, त्या पॅटर्नचं निरीक्षण करणार आहोत. या पॅटर्न नंतर हा पॅटर्न दिलेला आहे, म्हणजे नंतर हा पॅटर्न या ठिकाणी येणार आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या साधनांचा वापर करून तुम्ही पॅटर्न तयार करू शकता. परंतु हा जो प्रश्न आहे तो प्रश्न थोडा वेगळा आहे, कारण या ठिकाणी सर्वप्रथम पॅटर्न दिलेला आहे आणि तो पॅटर्न पाहूनच आपल्याला त्याच प्रकारचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न पुढे आपल्याला काय करायचा आहे, कम्प्लीट करायचा आहे. आपल्या मनाचा या ठिकाणी पॅटर्न काढून आपल्याला चालणार नाही. त्यासाठी प्रश्नामध्ये कोणता पॅटर्न दिलेला आहे त्या पॅटर्ननुसार आपण पुढचा पॅटर्न नेहमी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्यासाठी स्केल अतिशय महत्वाचं असतं, म्हणजेच माप जे असतं ते माप आपल्या लक्षात आलं पाहिजे. जर तुमचं माप घेताना चुकलं किंवा आकार काढताना चुकले किंवा तुम्ही अशा प्रकारचे आकार काढताना एक आकार मोठा काढलेला आहे, एक आकार छोटा काढलेला आहे, तर तुमचा मात्र पॅटर्न काय होणार आहे, चुकणार आहे. त्यासाठी आपण दिलेल्या पॅटर्न नुसार प्रश्नाचं उत्तर सोडवत असताना पहिला पॅटर्नसाठी जे माप वापरलेलं आहे तेच माप आपण लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसारच पुढचा पॅटर्न आपण काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. यानंतर हा आहे, यानंतर पुन्हा हा आपण काढला, आता पुन्हा हा येणार आहे. हा पॅटर्न काढणं अतिशय सोपं असतं आणि त्यामध्ये आपल्याला काढताना मजा सुद्धा येते, एक प्रकारचा आनंद सुद्धा मिळत असतो. त्यासाठी पॅटर्न काढताना आपलं लक्ष मात्र
त्या पॅटर्न मध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे आपण तिसरा जो प्रश्न आहे तो तिसरा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. कम्प्लीट द पॅटर्न गिवन बिलो म्हणजे पुस्तकामध्ये किंवा परीक्षेमध्ये पॅटर्न दिलेला असतो तो पॅटर्न आपल्याला पाहायचा आहे आणि त्याच प्रकारे तो पॅटर्न पुढे कम्प्लीट करायचा आहे. अशा प्रकारे हा साधा आणि सोपा प्रश्न होता. फोर्थ क्वेश्चन इज आयडेंटिफाय द ज्योमेट्रिकल शेप्स इन द पॅटर्न अबव अँड युझिंग देम क्रिएट युअर ओन डिझाईन. आता आयडेंटिफाय म्हणजे ओळखा, द ज्योमेट्रिकल शेप्स म्हणजेच भौमितिक आकार, इन द पॅटर्न्स अबव, अबव म्हणजेच या अगोदरचा आपण जो तिसरा प्रश्न थर्ड क्वेश्चन सोडवला त्या थर्ड क्वेश्चन मध्ये तुम्ही कोणते ज्योमेट्रिकल शेप्स वापरलेले आहेत, भौमितिक आकार वापरले आहेत ते तुम्ही ओळखा आणि त्याचा वापर करून तुमचा स्वतःचा या ठिकाणी पॅटर्न तयार करायचा आहे. मग आपण या अगोदरच्या तिसऱ्या प्रश्नामध्ये स्क्वेअर वापरला होता, त्याबरोबर सर्कल वापरला होता आणि ट्रायंगल वापरला होता आणि त्याचाच वापर करून आपला काय करायचा आहे या ठिकाणी एक प्रकारचा आपला स्वतःचा पॅटर्न तयार करायचा आहे. तर आपण पहिल्यांदा स्क्वेअर वापरला होता तर आपण अशा प्रकारे स्क्वेअर वापरू शकतो. त्यामध्ये आपण सर्कल घेऊ शकतो, त्यानंतर आपण ट्रायंगल वापरला होता, त्या ट्रायंगलला तुम्ही पुन्हा अशा प्रकारे पुन्हा जोडू शकता. तुम्हाला जसा आवडेल त्या प्रकारे तुम्ही स्वतःचा काय करायचा आहे पॅटर्न तयार करायचा आहे. मात्र अट एकच आहे की तिसऱ्या क्वेश्चन मध्ये तुम्ही जे ज्योमेट्रिकल फिगर्स किंवा भौमितिक आकार वापरलेले आहेत ते तुम्ही ओळखायचे आहेत आणि त्याचाच वापर तुमचा स्वतःचा जो पॅटर्न या चौथ्या प्रश्नामध्ये तयार करायचा आहे तो तयार करताना वापरायचा आहे. तर आपण तिसऱ्या प्रश्नामध्ये हे सर्व आकार वापरून तो पॅटर्न कम्प्लीट केला होता आणि त्याचाच वापर करून आता आपण काय करतो आहोत, या प्रश्नामधील स्वतःचा पॅटर्न या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. तो सुद्धा तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. तुम्ही तिसऱ्या प्रश्नामध्ये ज्योमेट्रिकल शेप्सचा वापर केलेला आहे त्याचाच वापर आपण या पॅटर्न तयार करताना त्या शेपचाच या ठिकाणी काय करायचा आहे वापर करायचा आहे. आणि असा करून तुम्ही तुमचा स्वतःचा छानपैकी माझ्यापेक्षाही छानपैकी तुम्ही स्वतःचा पॅटर्न तयार करू शकता. अशा प्रकारे आपण तिसऱ्या प्रश्नामध्ये जे ज्योमेट्रिकल शेप्स वापरले त्याचाच वापर करून आपण आपला स्वतःचा या ठिकाणी एक पॅटर्न तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यापेक्षाही तुमच्या सुंदर आयडिया लावून तुम्ही यापेक्षाही सुंदर पॅटर्न या ठिकाणी तयार करू शकता. अशा तऱ्हेने विद्यार्थी मित्रांनो आपण पेज नंबर 87 वरील जी एक्झरसाइज आहे ती एक्झरसाइज पूर्णपणे सोडवलेली आहे. ती तुम्हाला समजली असेल, ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित सोडवायची आहे. यापुढील पेज नंबर 88 वरील स्वाध्याय सुद्धा मी आपल्यासाठी लवकरच अपलोड करत आहे. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.